कोणत्या टाकीत तिथंच का सरम सापडले मधीच का मित्रांनो आपल्याला नगर रोड वागून इथून कॉल केला यांनी आणि त्याचबरोबर साप पडलेलं बांधले बघूया जाऊन कोणता साप आहे टाकीत उतरून बघूया उतरायची गरज असेल तर उतरणार आहे आणि उतरायची गरज नसेल तर उतरूनच रेस्क्यू करूया बघूया कोणता साप आहे काकांनी फोन केलेला आहे बघूया आता कोणता साप आहे वरतीच बघूया वर आलेला आहे बोलना हाँ बर बर ठीक है
बिनी शहरातील दामन साहब बहुतेक आडोशाची शरद किंवा बक्षीची शोधत हा इकडे फिरत असताना घराच्या पार्किंगमध्ये गेला आणि त्याचबरोबर तो काय झालेला आहे टाकीमध्ये पडला गेलेला होता. तर ओळखायचं का सभागत आहे, तोंड निमूत आहे, तोंडाखाली तुम्हाला काळ्या आणि उभ्या रेषा जबड्याखाली असे दिसून येतील, पिवळसर. आणि जसं पाठीमागे असाल तशी तुम्हाला त्याची जी बॉडी ती पिवळी आणि चॉकलेटी कलरमध्ये येईल आणि पाठीमागचा जो भाग आहे तो पूर्णपणे बांगडीसारखा दिसून येईल. खरं म्हणजे हा आपल्या घराच्या आसपास राहणं खूप गरजेचं आहे. नाही म्हणलं तरी आठवड्याला एक 5 ते 7 उंदरांना तो आरामशीर खात असतो, त्याच्यामुळे हा घराच्या आसपास राहणं गरजेचं आहे. खरं म्हणलं तर हा शेतकऱ्याचा मित्रच आहे. तर तुम्ही बघितला तर आपल्या भागातील हा बिनी शेजारतील दामन साहब बहुतेक आडोशाची शरद किंवा बक्षीची शोधत हा इकडे फिरत असताना घराच्या पार्किंगमध्ये गेला आणि त्याचबरोबर तो काय झालेला आहे टाकीमध्ये पडला गेलेला होता. तर ओळखायचं का सभागत आहे, तोंड निमूत आहे, तोंडाखाली तुम्हाला काळ्या आणि उभ्या रेषा जबड्याखाली असे दिसून येतील, पिवळसर. आणि जसं पाठीमागे असाल तशी तुम्हाला त्याची जी बॉडी ती पिवळी आणि चॉकलेटी कलरमध्ये येईल आणि पाठीमागचा जो भाग आहे तो पूर्णपणे बांगडीसारखा दिसून येईल. खरं म्हणजे हा आपल्या घराच्या आसपास राहणं खूप गरजेचं आहे. नाही म्हणलं तरी आठवड्याला एक 5 ते 7 उंदरांना तो आरामशीर खात असतो, त्याच्यामुळे हा घराच्या आसपास राहणं गरजेचं आहे. खरं म्हणलं तर हा शेतकऱ्याचा मित्रच आहे. आलं नाही मागच्या वेळेस पण इथं निघला होता, त्यावेळेस पण त्यांनी कॉल केला होता आणि आत्ता पण निघला त्यावेळेस पण कॉल केला होता. आणि ज्यावेळेस पाणी सापडतो तर भरपूर लोकांचे गैरसमज असे की पाणी खराब होतं. ज्यावेळेस एखादा विषारी साप असेल किंवा बिनविषारी साप असेल, त्यांनी जर काय खाल्लंय, उंदीर खाल्ला असावं किंवा बेडूक खाल्लेला असावा, आणि तो जर त्यांनी ओमेंट केली म्हणजे उलटी केली, त्याच वेळेस ते पाणी खराब होतं. तसं विषारी साप पडू या बिनविषारी साप पाण्यात पडू, पाण्याला कुठल्याही प्रकारचा आपल्याला शरीराला धोका नाही, पाणी आपण यूज करू शकतो. एखादा साप मेला किंवा ओमेंट केली तरच ते पाणी वापरायचं नाही, टाकी स्वच्छ वगैरे धुवून घ्यायची, पाणी वगैरे खाली करून त्यानंतर पुन्हा भरायची. पण असा साप पडला तर पाणी हे स्वच्छच राहतं, पाण्याला कुठल्याही प्रकारचा काही त्रास होत नाही आणि आपल्या शरीराला कुठल्याही प्रकारचा धोका होत नाही.